बातमीनंतर आता पुढची बातमी आहे. मराठा आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ही सुनावणी आता जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. आता 22 जानेवारीला पुढची सुनावणी होईल. पूर्वलक्षी प्रभावानं आरक्षण देण्यातला यामध्ये आव्हान देण्यात आलं आहे. मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारचा मराठा आरक्षणाचा निर्णय कायम ठेवत मराठा आरक्षण वैध असल्याचा निर्णय दिला होता. शिक्षण आणि नोकरीत 16% मराठा आरक्षण देण्याऐवजी 12 किंवा 13% देण्याचे यात निर्देश होते. आणि मुंबई हायकोर्टाच्या याच निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आलेली होती. काल एक संभ्रम निर्माण झाला होता की राष्ट्रपती राजवट असल्यामुळं महाराष्ट्राच्या वतीनं वकिलांची फौज तिथं उभा राहणार का. आणि मी स्वतः मांडणी बघितली की आपले माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहितगीजींनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने तो प्रेझेंटेशन केलेलं आहे. आणि आनंदाची बाब ही आहे की ती पुढची सुनावणी आता आज निर्णय काय घेतला नाही, पण पुढची सुनावणी ही जानेवारीत केलेली आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भातली जी सुनावणी होती ती पुढे टळलेली आहे. जानेवारी महिन्यात 22 जानेवारीला सुनावणी होणार आहे. पण गेल्या अनेक वर्षापासून या संदर्भात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे, सोबतच असं म्हणावं लागेल की हा आरक्षण मिळावं यासाठी लढणारे विनोद पाटील माझ्यासोबत आहे. सर, स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. सर, आजची स्थिती जर बघितली आणि आज जशा ज्या प्रकारे टळलेली आहे सुनावणी, यातून काही नुकसान होणार आहे मराठा समाजाला? आणि आज फार मोठा दिलासा मी तर म्हणेल, कारण मुंबई हायकोर्टामध्ये शिक्कामोर्तब झाल्यानंतर खरं तर कुठल्या प्रकारचा वाद आरक्षणामध्ये होता कामा नये. कोणी जर समाधानी होत नसेल तर ते वारंवार न्यायालयामध्ये जाण्याची एक प्रवृत्ती असते. तशाच प्रवृत्तीने मॅटर चॅलेंज केलं आणि त्यांची मागणी होती स्थगिती द्यावी. आमचं म्हणणं होतं स्थगिती देण्याचं कुठलंच कारण नाही. आम्ही आज न्यायालयाला एक गोष्ट नोटीस करून दिली की तुम्ही रिपोर्ट मागवा. त्यावर न्यायालयाने तो कमिटीचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे आणि 22 जानेवारीपर्यंत रजिस्ट्रारकडे डॉक्युमेंट कम्प्लीट करण्यासाठी वेळ दिलेला आहे. जे काही भाषांतर आहेत, ट्रान्सलेशन जे काही डॉक्युमेंट्सचे ते पण करण्याचं माननीय न्यायालयाने आदेश दिला आहे. त्यामुळे 22 जानेवारीपर्यंत सगळी प्रोसेस कम्प्लीट होईल आणि 22 जानेवारीनंतर मराठा आरक्षणाची सुनावणी होईल. आम्हाला कुठल्याही प्रकारची घाई नाही. अजून 100 वर्ष जरी न्यायालयीन लढा चालला तर आम्ही सर्वजण सज्ज आहोत. कारण आमचा मुद्दा एवढाच होता की आरक्षण मिळावं, ते आरक्षण मिळालेलं आहे. आमचा मुद्दा होता त्याला स्थगिती नसावी, आज स्थगिती मिळालेली नाही. त्यामुळे मराठा समाजाला आज फार मोठा दिलासा आहे असं मी मानतो. नाही, पण ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टात कागदपत्र सादर करायचे होते, कुठेतरी प्रश्न निकाली निघावा यामुळे भूमिका तुम्ही बजावली नाही असं वाटत नाही तुम्हाला? नाही, एक बघा की आम्हाला मराठा आरक्षण मिळालेलं आहे, मुंबई हायकोर्टाने ते मान्य केलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही नाही आलेलो. सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या विरोधातली बाजू मांडणारे लोक आलेले, त्यांची मागणी एक मराठा आरक्षण रद्द करा. आम्ही कशामुळे घाई करणार? जर आमचं आरक्षण आज आबाधित आहे तर आम्हाला कुठलीच घाई नाही. आमची फक्त एवढं मागणी, कुठल्या प्रकारचे निर्णय न्यायालयाने घेण्यापूर्वी आमचं म्हणणं ऐकावं. नवी दिल्ली जर्नलिस्ट निजामसह प्रशांत निजामदास, न्यूज 18 लोक.